नमस्कार, मी विश्वास उटगी. मॅक्स महाराष्ट्राच्या विश्वासमत कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज जो विषय मी मांडतोय त्याचा एक संदर्भ आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अर्थविषयक सल्लागारांनी एक जो रिपोर्ट बनवला आहे त्यात त्यांनी सरकारला पुन्हा एकदा राष्ट्रीयकृत बँका म्हणजे सरकारी बँकांचं एकत्रीकरण करावं आणि त्याचबरोबर आयडीबीआय बँकेच्या विक्रीविषयी सुद्धा सल्ला दिलेला आहे. हे दोनही प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत, ज्याच्यावरती अनेक वेळा सर्वत्र चर्चा होते गेली 10 वर्ष. आणि या ठिकाणी भारत सरकारने हे असं करावं असं जेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियातला अर्थविषयक सल्लागार ग्रुप म्हणतो आणि त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सरकारने जे घेतलेली पावलं आहेत त्याच्यामध्ये एक नीती आयोग आहे आणि दीपम DIPAM हे जे व्यासपीठ आहे जे ऍसेट मॉडर्नायझेशन पाइपलाईन या एका योजनेद्वारे गेले मला वाटतं 3 ते 4 बजेट सातत्याने निर्मलाबाई सीतारामन बजेट मांडतात, प्राईम मिनिस्टर बाहेर येऊन सांगतात की आम्ही ऍसेट मॉडर्नायझेशन पाइपलाईन मधून एवढे पब्लिक सेक्टर कंपन्या आणि अशा अशा आमचे अंगीकृत व्यवसाय आम्ही त्याचं मॉनिटायझेशन करणार आहोत आणि येणारा पैसा आम्ही जनतेच्या वेलफेअर करता खर्च करणार आहोत. हे सरकारचं बजेट मधलं गेल्या जवळजवळ 5 बजेट मधलं वेल डिफाइंड अशा तऱ्हेचं धोरण आहे. आता दीपम हा प्लॅटफॉर्म निर्माण केला भारतीय जनता पक्षाने. ऍसेट मॉनिटायझेशन म्हणजे सरकारच्या मालकीची वस्तू विकणे, त्याकरता दीपमला त्यांनी अधिकार दिलेला आहे. आता एक प्रश्न असा पडतोय की आयडीबीआय बँकेच्या बाबतीत त्याच्या डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे निर्गुंतवणूक किंवा सेल हा प्रश्न 3 बजेटच्या आधी जाहीर करण्यात आला पण गेले 2 वर्ष ही प्रक्रिया सेबीकडे आयडीबीआयने नोंदवली की आम्ही आता हा डिसइन्व्हेस्टमेंट प्रोसेस आणि सेल प्रोसेस सुरू करतो पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे कोणतेही खरेदीदार नव्हते. आता ते खरेदीदार आलेले आहेत, त्यांची एक यादी दीपमकडे त्यांनी दिलेली आहे आणि या खरेदीदारांमध्ये कोणी असू शकतं, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीवरच्या बँका असू शकतात किंवा बँकिंग विषय वित्तीय संस्था असू शकतात. आता हे जे अर्ज आलेले आहेत ते सेबीकडे आहेत, ते आयडीबीआयकडे त्यांना माहिती आहेत आणि अर्थातच अर्थ मंत्रालयाला सुद्धा माहिती आहेत. या प्रश्नावरती आता मालकी हक्क आयडीबीआयचा कोणाकडे आहे तर अर्थातच LIC कडे जवळजवळ 48% अजून काही टक्के आहे आणि 46%च्या आसपास भारत सरकारकडे ही मालकी आहे. साधारणपणे आपण बघू की 96 ते 97% मालकी ही नाही म्हटलं तरी LIC आणि भारत सरकार म्हणून भारत सरकारकडे आहे. पण या 2 एंटिटीज झाल्या. आता या 2 एंटिटीज कडे जी काही आयडीबीआय बँकेची मालकी आहे, आज आयडीबीआय बँक एक महत्वाची बँक आहे आणि गेली 3 वर्ष जी विकण्याचा कार्यक्रम भारत सरकारने आखला पण विकली गेली नाही ते आता ताबडतोबीने विकण्याकरता सुरू करा असं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणते, असं अर्थ मंत्रालय म्हणतं आणि आता बजेट मला वाटतं 23 तारखेला बजेट सेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी आलेला हा रिपोर्ट असं सुचवतो की आता आयडीबीआय बँकेची विक्री प्रक्रिया सुरू करावी. आता विक्री प्रक्रिया सुरू करत असताना जवळजवळ 96 ते 97% मालकी भारत सरकारच्या या 2 संस्थांची आहे, स्वतः भारत सरकार आणि LIC. आता त्याच्यामध्ये 61% एवढी मालकी अन्य संस्थांकडे जाईल. आता ती कोणाकडे जाईल हे आता स्पष्ट होत नाहीये पण 39% ती भारत सरकारकडे राहते का LIC कडे राहते हा वेगळा प्रश्न आहे. कोणाकडून किती टक्के डिसइन्व्हेस्टमेंट होतं यावरून कोणाकडे किती टक्के मालकी शिल्लक राहील हा एक भाग आहे. मुद्दा असा की आयडीबीआय बँक ही अत्यंत आता सशक्त होते आहे. त्याच्यातला जो काही कमकुवतपणा होता 15, 16, 17, 18 कालखंडातला आता त्यानंतर जे काही निकष लावून आरबीआयने त्यांना संकटातून बाहेर काढलं असा जो दावा केला जातो, भारत सरकारने ते दावा करतात की आम्ही बँका सुधारल्या, पण या सुधारलेल्या बँका तुम्ही आता का डिसइन्व्हेस्टमेंटच्या प्रोसेसमध्ये किंवा ऍसेट मॉडर्नायझेशनच्या पाईपलाईनवरून विकू पाहताय? हा देशाच्या हिताचा आहे का? कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या हिताचा तर नाहीच नाही, ग्राहकांच्या हिताचा सुद्धा नाही आहे.
देशाचा हिताचा आहे का? याचं उत्तर या प्रश्नांवरती बँक कर्मचारी, बँक अधिकाऱ्यांच्या संघटना, ग्राहकांच्या संघटना आणि एकूणच अर्थकारण करणारे लोक आणि विविध राजकीय पक्ष यांनी विचार करण्याची गरज आहे. नोकऱ्या शिल्लक राहणार नाहीत हे तर निश्चितच आहे, कारण नवीन जे गुंतवणूकदार येतील ते सगळ्या अधिकाऱ्यांना घरी पाठवतील, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील आणि कमी पगाराच्या कॉन्ट्रॅक्टवरती नवीन कर्मचारी आणि अधिकारी नेमणं, कारण ही संपूर्ण बँक किंवा संपूर्ण बँकिंग व्यवस्था आता खरं म्हटलं तर टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे. डिजिटल बँकिंगचं स्वरूप सगळ्याच बँकांना आलंय आणि होय, आयडीबीआय मध्ये सुद्धा टेक्नॉलॉजी ही अत्यंत चांगली आहे, त्यांची ग्राहक सेवा चांगली आहे, त्यांच्या योजना चांगल्या आहेत आणि भारत सरकारला ते चांगलं उत्पन्न मिळवून देतात. पण तरीही ही बँक आता एसेट मॉनिटायझेशन पाइपलाईन मध्ये विक्रीला काढणं असं जेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा आर्थिक समूह सल्लागार सांगतो, त्याशिवाय डीपमकडे हे काम देण्यात आलंय आणि बजेटमध्ये आता त्याच्यावरती डायरेक्शनच येईल आणि सीबी कामाला लागेल, मार्केट कामाला लागेल, 61% कोण घेतं स्टेक याच्यावरती आयडीबीआयचं भवितव्य निश्चित असेल. त्यामुळे याच्यावरती देशाचा हिताचं काय आणि देशाच्या विरोधाचं काय, त्या स्पष्ट चित्र आहे की बँकांची पब्लिक सेक्टर बँका जेव्हा झाल्या, 69 साली बँका राष्ट्रीयकृत झाल्या, आयडीबीआय बँक ही 1964 साली निर्माण झालेली संस्था आहे, ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातल्या एक डिपार्टमेंट आहे उद्योगाविषयीचं, त्यानंतर ते डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणून कायद्यान्वये गठीत झाली 2001 नंतर, त्याच्यामध्ये रिपील ऍक्ट मध्ये त्याच्यामध्ये इंडियन कंपनीज ऍक्ट खरीदी बँक आली आणि या दृष्टीने पब्लिक सेक्टर बँकांमध्ये ही बँक रिटेल बँकिंग करू लागली असं त्याचं स्वरूप आहे. पण मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर त्याच्या विक्रीचं स्वप्न अरुण जेटलींपासून पाहिलेलं आहे, किंबहुना सिंगापूर मधल्या बँका यांना हे हस्तांतर करणं असं अरुण जेटलींचं स्वप्न होतं, ते हाणून पडल्यानंतर आता ते एसेट मॉनिटायझेशन पाइपलाईन मध्ये या बँकेची विक्री करतायत. निश्चितच ती देश विघातक आहे, ती देशद्रोहीपणाची आहे, याच्यावरती जनमत जाग करणं हा ह्या माझ्या व्हिडिओचा उद्देश आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट आहे, इंदिरा गांधींनी ज्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं त्या 1969 साली त्या 27 होत्या. 1991 मध्ये न्यू बँक ऑफ इंडिया पीएनबी मध्ये मर्ज झाली, त्यामुळे त्याची संख्या 1 ने कमी झाली, पण त्या ज्या बँका आहेत त्याची संख्या मोदी सरकारच्या काळात डिमोनिटायझेशन नंतर 12 बँका राहिलेल्या आहेत आणि आज या 12 बँका 16 लाख कोटी मोठ्या विलफुल लोन डिफॉल्टरची कर्ज माफ करून झाल्यानंतर, राईट ऑफ करून झाल्यानंतर आजही चित्र आपण बघतो, बँका नफ्यात आहेत पण छोट्या उद्योगांची कर्ज आणि छोटी कर्ज म्हणजे रिटेल कर्ज 23 लाख कोटी आउटस्टँडिंग आहेत. त्यामुळे बँकांची बॅलन्स शीट चांगली आहेत असं म्हणत असताना त्यातला मोठा डिव्हिडंड आणि मोठा टॅक्स सरकारने स्वतःकडे वळवून घेतल्यानंतर सुद्धा या बँकांची बॅलन्स शीट चांगली आहेत ते कोणत्या अर्थाने हे तपासण्याची गरज आहे. पण तरी आता एसेट मॉनिटायझेशन पाइपलाईन मध्ये या बँकांचं म्हणजे 12 बँकांचं स्टेट बँक ऑफ इंडिया सहित यांचं एकत्रीकरण करणं म्हणजे विलिनीकरण करणं आणि एखाद दुसरी बँक ठेवून बाकीच्या बँका त्या मोठ्या करायच्या, म्हणजे काय करायचं तर यांच्या विलिनीकरणातून एक मोठं बॅलन्स शीट निर्माण होईल. पण मोठं बॅलन्स शीट म्हणजे चांगलं बॅलन्स शीट असं जर असतं तर 2008 मध्ये गोल्डमन सॅक्स मरता मरता वाचली आणि लेहमन बरच बुडाली हे आपण सगळेजण जाणलो आहोत. भारतामध्ये सुद्धा आयसीआयसीआय बँकेला वाचवलं असेल तर भारत सरकारनेच वाचवलंय, म्हणजे एचडीएफसीला किंवा येस बँकेला सध्या मोदी सरकारनेच वाचवलेलं आहे. असं जेव्हा असतं तेव्हा मोठी बँक म्हणजे चांगली बँक असं नसून मोठी बँकेचे रेशोज काय आहेत आणि ते समाजापैकी राष्ट्रीयकृत बँकांचं जे काही उद्दिष्ट होतं त्याकरता त्या वापरल्या जातात का? मोदी सरकारच्या केवळ किसान योजना किंवा डायरेक्ट बेनिफिट योजना याच करता वापरल्या जातात? असं जरी असलं तरी या विकल्या जाणं, याचं एकत्रीकरण होणं किंवा विलिनीकरण होणं याच्यामध्ये देशाचं हित बिलकुल नाही, ग्राहकांचं हित बिलकुलच नाही. टेक्नॉलॉजीमुळे आता ग्राहकांना टेक्नॉलॉजी सर्व्हिस देते, मनुष्यबळ हे कमी झालेलं आहे, खेडोपाडी शाखा बंद पडतायत आणि शहरी भागातच या शाखा एकत्रित येत आहेत. किंबहुना जास्तीत जास्त एटीएम, जास्तीत जास्त पैसे भरण्याची मशीन्स, पैसे काढण्याची मशीन्स आणि
एक एक हवालदार बसवून संपूर्ण एखादा कॉर्नर ई कॉर्नर म्हणून डिक्लेअर करणं म्हणजे मनुष्यविरहित डिजिटल बँकिंगकडे आपण जात आहोत. मनुष्यविरहित बँकिंग, मनुष्यविरहित इन्शुरन्स सेक्टर, अशा तऱ्हेने बँकिंग पुढे चाललंय. पण या देशातल्या 142 कोटीपैकी किती कोटींचे खाती अजून नाही याचा जर हिशेब घेतला तर 50% जनतेची अजूनही खाती नाहीयेत. आणि ज्या पद्धतीने मोदी सरकार या बँकांचा गैरवापर करते त्यातल्या बचतीचा, ह्याचे जर आकडे जर बघितले किंबहुना कॅगने ते सांगायला पाहिजे, किंबहुना आरबीआयने ते सांगायला पाहिजे, किंबहुना ऑडिटर्सने ते सांगायला पाहिजे. पण गेल्या 10 वर्षात असं कुठलंही कॅग आणि ऑडिट आणि आरबीआयचे इन्स्पेक्शन रिपोर्ट आपल्याला ही आकडेवारी देतच नाहीयेत. आणि म्हणून राईट ऑफचेच आकडे मिळतात, ठेवी प्रचंड प्रमाण वाढतायत. अशा या परिस्थितीत बँका चांगल्या आहेत, पण त्या लोकाभिमुख करणं, खेडोपाडी सेवा देणं, खेडोपाडी बँक शाखा निघणं, खेडोपाडी एटीएम निघणं ही गरज नाहीये का? कायमस्वरूपी बँक कर्मचारी, बँक क्लार्क, बँक सबस्टाफ, बँक अधिकारी असणं, तो कायमस्वरूपाचा असणं हे आवश्यक नाहीये का? पण याकरता बँकांचं खासगीकरण किंवा विक्री रोखलं गेलं पाहिजे. याकरता इंडिया अलायन्सच्या पक्षांचं एक मोठी जबाबदारी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची आणि अर्थातच कामगार संघटनांची मोठी जबाबदारी आहे. बँक खासगीकरण हे कधीच देशाच्या हिताचं नव्हतं. आणि आता तर बँकांचं राष्ट्रीयकरण यशस्वी झाल्यानंतर त्यांची विक्री करणं आणि ऍसेट मॉडर्नायझेशन पाइपलाईन मध्ये ते विदेशी संस्थांना आणि वित्तीय संस्थांना, या देशातल्या अदानी अंबानी सारख्या मोठ्या कॉर्पोरेशनना कवडी मोलाच्या भावाने देण्याकरता डीपम जर काम करत असेल तर आम्ही काय कामाचे, असा प्रश्न जनतेने राज्यकर्त्यांना विचारला पाहिजे आणि जनतेने विरोधकांना पण विचारला पाहिजे. कारण शेवटी सामान्य जनतेचे 200 लाख कोटीपेक्षा जास्त पैसा फक्त राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आहे, याची खुणगाट आपण मनाशी बाळगूया. आणि त्याचा जास्तीत जास्त वापर भारत सरकार आणि राज्य सरकार करत असतात. आणि म्हणून जनतेचा पैसा तुमच्याकडे सोपवल्यानंतर तुम्ही त्या पैशाचा वापर वित्तीय संस्थांना, विदेशी वित्तीय संस्थांना जर करून देणार असाल तर बँक विलीनीकरण याला विरोध झालाच पाहिजे, आयडीबीआय बँकेच्या विक्रीला विरोध हा झालाच पाहिजे. याकरता मतदारांनी जागा व्हायला पाहिजे, राजकीय पक्षांना जागा केलं पाहिजे. कारण संविधानातून निर्माण झालेल्या ह्या बँका आज मोदी सरकार संविधान म्हणत असताना, या बँकांचे कायदे पार्लमेंटमध्ये जिवंत असताना या बँका विकल्या जात आहेत याचं भान विरोधकांनी पण ठेवलं पाहिजे. आणि राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्यासाठी लोकांनी, यस लोकांनी रस्त्यावर येण्याची गरज आहे. आणि म्हणून बँकांची विक्री करू नका, आयडीबीआयची विक्री करू नका, बँकांचं कन्सॉलिडेशन करू नका. कारण ह्या सगळ्या थेअरीज ह्या अत्यंत भ्रष्ट कल्पना आहेत. या भ्रष्ट कल्पना आहेत हे जगभर सिद्ध झालेलं आहे, तरी सुद्धा मोदी सरकार पुन्हा पुन्हा या भ्रष्ट कल्पनांचा वापर करतायत. आणि या भ्रष्ट कल्पनांविषयी सल्ला देणारे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत ते देशाचं नुकसान करतायत. आणि म्हणून आपण सगळे ज्ञानमाचं अर्थशास्त्र जाणणारे लोक जाग होणं, देशासाठी जाग होणं आवश्यक आहे. धन्यवाद. इथेच सांगतो हा व्हिडिओ आपण निश्चितपणे लाईक कराल, सबस्क्राईबर व्हाल मॅक्स महाराष्ट्रचे, एवढीच विनंती करतो आणि रजा घेतो. धन्यवाद.